रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे येणाऱ्या पुढील काळात करिअर घडवण्याचं सेंटर बनेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी बक्षीस वितरण समारंभावेळी केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडच्या वतीने रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान उर्वेनुड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रंगली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नवी मुंबई भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी उत्तुंग व्यक्तिमत्व जे पदापेक्षा मोठे असतात आणि असेच एक व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असे गौरवोद्गार काढले. मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने उलेनोडमध्ये 4 ते 6 ऑगस्टपर्यंत रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ रायगड यांच्या वतीने अनेक उपक्रमे राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उलेनोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा 11, 13, 15 आणि 17 वर्षाखालील मुले आणि मुली गटात तसेच महिला पुरुष खुल्या गटात झाली. या स्पर्धेतील विजेत्यांना 4 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली असून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास सन्मानचिन्ह पारितोषिक रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलांच्या गटात युवराज सिंग, मुलींच्या गटात सान्वी गणेश सूर्यवंशी, 13 वर्षाखालील मुलांच्या गटातून हिमांशु प्रीती, सचिन भटकर, मुलींच्या गटात आदिती यादव, 15 वर्षाखालील मुलांच्या गटात युवी सिद्धार्थ, मुलींच्या गटात अनरिया सिंग, 17 वर्षाखालील मुलांच्या गटात युई साई सिद्धार्थ, 19 वर्षाखालील मुलांच्या गटात सुजल कोटारी, मेन्स सिंगल गटात जिग्नेश जैन, मेन्स डबल गटात जिग्नेश जैन आणि साई दिनेश रेड्डी, वुमन्स सिंगल गटात दीप्ती परांजपे पुरोहित, वुमन्स डबल गटात निशा राणी आणि दीप्ती परांजपे पुरोहित, मिक्स डबल गटात जिग्नेश जैन आणि अलका करकराईल, मेन डबल 40+ गटात जयदेव बालकृष्णन आणि प्रशांत मुखर्जी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह पारितोषिक रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच कोरिया येथे होणाऱ्या महिला एकेरी 35+ भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या डॉक्टर दीप्ती पुरोहित, कोरियामध्ये होणाऱ्या 35+ भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाल्याबद्दल पियुष अग्रवाल, कोरियामध्ये होणाऱ्या पुरुष दुहेरीसाठी निवड झालेले सनी दुगल, बल्गेरिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत नुकताच गोल्ड मेडल, ऑल इंडिया ज्युनियर चॅम्पियनशिप सिंगलमध्ये रनरअप, अंडर 17 भारतात 6वा क्रमांक पटकावलेली कुमारी रक्षा कंदास्वामी, तसेच ग्रेड 2 लेखी परिषद संबंध भारतात प्रथम क्रमांक पटकावणारे योगेश पाटील यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.डी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत वाड, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे MD तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, संदीप देशमुख, MBA कार्यकारी समिती सदस्य प्रसाद गोखले, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, भाजपचे नेते किशोर पाटील, रायगड बॅडमिंटन ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष रवींद्र भगत, सचिव डेव्हिड अल्वारिस, श्याम पुंडे, प्रशांत मुखर्जी, मिलिंद घरत, अमोक ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्त ज्या मान्यवरांचा सन्मान झाला आणि ज्या सर्व बॅडमिंटन खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यामधल्याच काही खेळाडूंनी विजय प्राप्त केला त्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन या प्रसंगी मी करतो. आज या कार्यक्रमानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्स आणि ह्याकरता प्रशांतजी आणि परेशजींनी मला आवर्जून या कार्यक्रमाला बोलवलं
आणि ज्यांना आपण नेहमीच आपल्या जीवनामध्ये काही व्यक्ती त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन फार वेगळा असतो, खूप सर्वसामान्यांसारखं सामान्यपणे वागणं, परंतु मनामध्ये समाजासाठी खूप खूप काहीतरी करण्यासारखे विचार, समाजाला सोबत घेऊन जाण्याची धारणा, बदलत्या परिस्थितीमध्ये बदलती परिस्थिती आत्मसात करणं आणि पुन्हा भविष्याचे वेध घेत असताना सर्वांना सामावून जाऊन मोठी झेप घेणं, असे उत्तुंग व्यक्तिमत्व जे पदापेक्षा मोठे असतात, आणि असंच एक व्यक्तिमत्व रामशेठ ठाकूर साहेब यांचा आज काही संवाद आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची बोलण्याची संधी मला परेशजी आणि प्रशांतजी आपण दिली, आपल्या परिवारातल्या घटकांना देखील मला भेटायची संधी मिळाली, आणि परिवार म्हणजे फक्त ठाकूर फॅमिली नाही, इकडे आल्यानंतर मग इकडचा सफाई कामगार, इकडचा कोच, इकडचा मॅनेजर आणि इकडच्या या स्पोर्ट्सशी कनेक्टेड असलेले सर्वच घटक हे ठाकूर परिवाराचेच घटक आहेत, आणि या सर्वांना भेटण्याची संधी प्रशांतजी आणि परेशजी आपण मला दिली आणि माझा सन्मान देखील केला, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्व आपल्या टीमचं आभार व्यक्त करतो. रामशेठ ठाकूर, प्रशांतजी, परेशजी, एका परिसराचा विकास होत असताना खूप मोठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. नवी मुंबई महानगरपालिका थोडंसं तुम्हाला म्हणजे इतर विषय सगळे स्पोर्ट्सशी कनेक्टेड आहेत, परंतु या विषयाचा उल्लेख केलाच पाहिजे. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई डेव्हलप झाली आणि नवी मुंबईला देखील एक्सटेन्शन म्हणून आता रायगड, द्रोणागिरी हा भाग वाढला, आणि ह्या परिसरामध्ये जशी लोकसंख्या वाढेल त्याच तुलनेनं इकडची संस्कृती, इकडची परंपरा, इकडचे खेळ, इकडची क्रीडा, इकडची कला ही टिकली पाहिजे, आणि हा दूरदृष्टिकोन रामशेठ ठाकूर साहेबांनी ठेवला, आणि मला वाटतं 12 वर्ष पूर्ण झाली हे कॉम्प्लेक्स त्यांच्या माध्यमातून आज निर्माण झालं. त्यांच्या या छोट्याशा संवादामध्ये मी बॅडमिंटनची मॅच बघत असताना मध्येच त्याने एका स्विमिंग पटूला बोलवलं की त्यांनी काहीतरी लंडनची खाडी पार केलेली. नंतर मग त्यांनी दुसऱ्या स्पोर्ट्समधल्या त्यांनी प्रावीण्य मिळवलेल्या मुलाला मिळवलं, बोलवलं. जिथपर्यंत आपल्याला खेळाचं इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर मिळाल्यानंतर ते खेळ शिकवणारे तसेच एक्सपर्ट कोच मिळत नाही, तिथपर्यंत आपण इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू हे बनू शकत नाही. पूर्वी खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा होता. मुलं स्पोर्ट्समध्ये गेली म्हणजे तू शाळेमध्ये जेवढं दिलंय तेवढंच खेळ, त्याच्या पलीकडे तुझं करिअर खेळामध्ये घडणार नाही. तू खो खो खेळशील, कबड्डी खेळशील, क्रिकेट फुटशील, गुडघे फोडून घेशील, घाम गाळशील, परंतु तुझं करिअर घडणार नाही. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये वेळ बदललेली आहे. जी मुलं खेळामध्ये पार्टिसिपेट करतायत त्या मुलांना स्पोर्ट्स रिलेटेड नोकऱ्या देखील मिळू लागलेल्या आहेत. म्हणजे अनेकांना काही कोच म्हणून काम करतायत, कोणी खेळताना टीम मॅनेजर म्हणून काम करतायत. तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये मुलांचं करिअर देखील स्पोर्ट्समध्ये घडतं आहे, आणि ही गोष्ट 10 वर्षापूर्वी मी देखील विचार करू शकत नव्हतो, परंतु ती दूरदृष्टी रामशेठ ठाकूर साहेबांनी हेरली आणि या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची निर्मिती त्यांनी केली, त्याबद्दल त्यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मी सगळ्यात आधी माझ्याही वतीनं जे जे आज मॅच विनर्स आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आणि ज्यांनी खेळून ही स्पर्धा यशस्वी केली त्या सगळ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ज्याचा उल्लेख वाडसाहेब आपण केला की हे संकुल बनवत असताना रामशेठ ठाकूर साहेबांनी या परिसराच्या दृष्टिकोनातून एक काळाच्या पुढे जाऊन विचार केला, आणि हे संकुल या सगळ्या परिसराच्या साठी एक मोठं अशा पद्धतीचं एक पुढच्या काळामध्ये स्वतःचं करिअर घडवणारं असं सेंटर बनणार आहे. आज संदीपजी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. संदीपजी स्वतः खो खो अँड नॅशनल लेवलला खेळलेले आहेत. ते स्वतः नव्या मुंबईमध्ये माननीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथं सगळं स्पोर्ट्सपासून सोशल लेवलचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी पुढाकार घेत राहतात. नवी मुंबई महापालिकेचं स्टँडिंग कमिटीचे ते चेअरमन राहिलेले आहेत,
आमदार म्हणून त्यांनी काम केलंय आणि मुळात हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड क्लास झालं पाहिजे याच्यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. मग NDSA असू द्या किंवा त्याचबरोबर वेगवेगळ्या अशा ऑर्गनायझेशन्सना पुढाकार घ्यायला लावणं आणि या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले पाहिजेत. खेलो इंडियापासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते खेळले पाहिजेत याच्यासाठी संदीपजी सातत्यानं पुढाकार घेत असतात आणि त्यामुळे आज संदीपजी आपण आमच्या कार्यक्रमासाठी आलाय, मी आपलं मनापासून यासाठी आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं बॅडमिंटनला पाठिंबा देण्याच्यासाठी म्हणून ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या BORनी त्याचं ऑर्गनायझेशन करू द्या, MBAच्या माध्यमातून होऊ द्या, या सगळ्यांना रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीनं जे जे म्हणून फॅसिलेट करण्यासाठी काही करता येईल ते करण्यासाठी आम्ही सातत्यानं तयार असू. आपण कुठलीही जबाबदारी टाका, स्टेट लेवल टाका, नॅशनल लेवल टाका, या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्यासाठी आम्ही निश्चितपणानं पुढाकार घेऊ याची ग्वाही देतो. सर्व विनर्सचं पुन्हा एकदा अभिनंदन करत असताना आज जसा आपण गुणवंताचा सत्कार केला तसं बॅडमिंटन आता हे रायगड जिल्ह्याचं एक टोक आहे, म्हणजे उरण किंवा आपण म्हणूया उलवे हे एक टोक आहे. इथूनपासून ते महाड पोलादपूरपर्यंत असेल हा जिल्हा, इथे खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसंख्या वाढते आहे, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे आणि हे पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांच्या सूचना सहकार्य हे सुद्धा सातत्यानं मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या इथे रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफीचा या इथे बक्षीस वितरण समारंभ हा इथे साजरा होत आहे. रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी ही आपला रायगड जिल्ह्याअंतर्गत ही आयोजित करण्यात यावी अशा प्रकारची संकल्पना इथे बॅडमिंटनच्या या कमिटीकडून या इथे पुढे आली आणि त्यानुसार या इथे आता ही होत आहे. रामशेठ ठाकूरचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हा 2013 रोजी यांचा इथं साकार झाल्यानंतर मुळातच या इथे बॅडमिंटन हा प्रमुख खेळ या इथे असावा या संकल्पनेनेच या इथे बॅडमिंटनचा विकास हा केला गेला. महाराष्ट्र राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा ही सुद्धा इथे 2013 आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग प्रत्येक वर्षी या इथे बॅडमिंटन स्पर्धा ही आयोजित करण्यात येतेच. त्याचबरोबरीने बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड ज्याचे पूर्वी माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षपदामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये बॅडमिंटन ही चांगल्या प्रकारे बहरली वाढली आणि आज आता ज्या वेळेला या बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड आणि रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने इथे स्पर्धा घेण्यात येते त्यावेळेला 250 जास्त खेळाडूंनी या इथे भाग घेतला. खरोखरच एक चांगल्या प्रकारचा असा दर्जा या बॅडमिंटन रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी खरोखरच बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड चे सचिव माननीय डेव्हिड अलवारीस असतील, त्याचबरोबर रवींद्र भगतजी असतील, माननीय प्रशांत मुखर्जी असतील आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, सर्व कोच आहेत आणि सर्व खेळाडू हे घेत असलेली मेहनत ही अत्यंत महत्वाची अशी आहे आणि त्यामुळे बॅडमिंटनला आज या इथं रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे असं स्थान हे मिळालेलं आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये बॅडमिंटनला प्रचंड लोकप्रियता आहे, केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आणि अनेक जिल्हे जे पूर्वी कधी बॅडमिंटनच्या नकाशावरही नव्हते या जिल्ह्यातनं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू या ठिकाणी तयार होत आहेत आणि त्यात रायगड हे अग्रक्रमांकी आहे असं मी म्हणेन आणि या सर्व खेळाडूंचं पुढल्या आठवड्यामध्ये 19 वर्षाखालच्या राज्य अधिकृत स्पर्धा आंतरजिल्हा स्पर्धा या होणार आहेत. त्यासाठी आता सर्व खेळाडूंनी कसून मेहनत करायची आहे. त्यापाठोपाठ 15 आणि 17 स्पर्धा अंतर्गत होणार आहेत. या दोन्ही स्पर्धांसाठी जाणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या संघाला देखील माझ्या हार्दिक शुभेच्छा. विशाल ठाकूर आणि परेश ठाकूर या दोघाही बंधूंनी महाराष्ट्राच्या बॅडमिंटनसाठी देखील खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारून रामशेठ ठाकूर यांनी तर मला असं वाटतं की त्यांनी जे काम केलेलं आहे ते इतकं मूलगामी परिणाम करणार आहे आणि त्यातनं अनेक खेळाडू पुढे भविष्यात तयार होणार आहेत
याची मला निश्चितपणे खात्री वाटते, कारण हा हॉल जो आहे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा हॉल तयार झालेला आहे आणि यात पुढल्या वर्षीपासून आपण राज्य पातळीवरच्या स्पर्धा देखील भरू असा मला या ठिकाणी.